नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे। आपली वास्तू ही आपल्यासाठी सर्व काही असते। आपण ज्या घरात राहतो ते नीटनेटकं स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो। कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजेच स्वयंपाकघर किंवा आधुनिक भाषेतील किचन। दररोज पोटाची खळगी भरण्यापासून ते भांड्याला भांडं लागण्यापर्यंत अनेक गोष्टी या स्वयंपाकघरातच घडतात। घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवते ते म्हणजे स्वयंपाकघर। जिभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग केले जातात। मात्र ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे। अनेक गोष्टी आपण जुनाट म्हणून त्याकडे लक्ष देत नाही, मात्र पूर्वजांनी योग्य तर्क, शास्त्र आणि नेमक्या आधारावर त्या गोष्टी सांगितलेल्या असतात। त्यामागे निश्चितच काही ना काहीतरी कारण हे दडलेलं असतं। कालोघात अशा अनेक गोष्टी मागे पडलेले आपण पाहतो। स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन आपल्याला धनलाभाचे योग प्राप्त होऊ शकतात। घरात सुख, शांतता, उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकतं असं सांगितलं जातं। स्वयंपाकघरात आपण करत असलेल्या काही चुकांमुळे वास्तुदोष हा वाढू शकतो असंही मानलं जातं। स्वयंपाकघरातील कोणत्या चुका मग टाळायला हव्यात, या चुका सुधारल्यास काय काय फायदा होऊ शकतो हेच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय। तर मग चला जाणून घेऊयात सुरुवातीला या चुकांमुळे तुम्हाला काय काय हानी होऊ शकते। तर मित्रांनो, स्वयंपाकघर हे लक्ष्मीचं स्थान मानलं जातं। स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचं योग्य पालन केल्यास, योग्य स्वच्छता, टापटीपणा, नीट नेटकेपणा कायम राखल्यास लक्ष्मी मातेची कृपा होऊ शकते असं सांगतात। अनेक घरातील देवघर हे स्वयंपाकघरात असतं, त्यामुळे आणखीनच सावध राहणं आवश्यक असल्याचं सांगितलं जातं। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही चप्पल बूट घालून जाऊ नये। असं केल्यास आपणाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं। याशिवाय कात्री, सुरी यासारख्या धारधार वस्तू या भिंतीवर लटकवून ठेवू नयेत। असं केल्यास प्रगतीचा मार्ग हा खुंटतो अशी मान्यता वास्तुशास्त्रात आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे दुधाबाबत काय काळजी घ्यावी। स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाच्या पदार्थांमध्ये वरचा क्रमांक लागतो तो म्हणजे दुधाचा। दुधाचे फायदे, दुधाचं महत्त्व आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात दुधाचं व्यवस्थापन करताना अतिशय काळजी घेणं महत्त्वाचं आहे। स्वयंपाकघरात दूध कधीही उघडं ठेवू नये। दुधाची पातेली, दूध असलेली भांडी नेहमी झाकून ठेवावीत। असं न केल्यास अडचणींचा ससेमिरा तुमच्या मागे लागू शकतो, त्यात वाढ होऊ शकते। आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या किंवा अडचणी उद्भवू शकतात असं सांगितलं जातं। याचं दुसरं व्यावहारिक कारण म्हणजे दूध हे जितकं सक्षम सकस आहे तितकंच ते संवेदनाशील देखील आहे। दुधात एखादी गोष्ट पडून आपल्या पोटात गेल्यास तुम्हाला पोटाच्या तक्रारी, आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, अगदी फूड पॉइझनिंग देखील होऊ शकतं। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात बसून भोजन केल्यास अनेक प्रकारच्या ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे। मात्र स्वयंपाकघरात भोजन करताना योग्य दिशांचं विशेष भान ठेवायला हवं असंही लक्षात ठेवा। स्वयंपाकघरात बसून जेवताना पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे कधीही तोंड करू नये। तसंच स्वयंपाकघराच्या केंद्रभागी बसून कधीही जेवू नये असं सांगण्यात येतं। असं केल्यास त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात। याशिवाय आपल्या स्वयंपाकघरातील शेगडी, गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये अशा पद्धतीने ठेवावं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील शेगडी आणि सिंक कोणत्या दिशेला हवं। स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ तयार करताना गृहिणींचा चेहरा कोणत्या दिशेला असावा यावर वास्तुशास्त्रात मोठा भर देण्यात आला आहे। घरात राबताना गृहिणींचा चेहरा पूर्व दिशेला असावा, यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते असं सांगितलं जातं। वास्तुशास्त्रामध्ये किचनमधील सिंक, पाण्याचे स्रोत, सांडपाण्याचे पाईप यांची दिशा उत्तरेला किंवा उत्तर पूर्व दिशेला असावी। त्याचप्रमाणे स्वयंपाकघराच्या छतावरून जाणारा पाण्याचा जो स्रोत आहे तो उत्तर दिशेनं जाऊ नये हेही लक्षात असू द्यावं।
आता किचन मध्ये काही गोष्टींची काळजी ही विशेष प्रामुख्याने घ्यावी लागते, ती कोणती तेही जाणून घेऊ। वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघरात डायनिंग टेबल असल्यास त्याची दिशा उत्तर पूर्व असावी, यामुळे घरातील माणसांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते। याशिवाय किचन आणि शौचालयाची भिंत एकच नसावी, तसंच दुमजली घरांमध्ये किचनच्या वर शौचालय नसावं, तसंच घरात मुख्य प्रवेशद्वारासमोर किचनची खोली नसावी असंही सांगितलं जातं। वास्तुशास्त्राप्रमाणे किचनची खिडकी ही उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असायला हवी। स्वयंपाकघरातील खिडकी बहुतांश वेळ उघडीच असावी, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, घरातील सदस्यांमधील आपलेपणा वाढतो, नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते असं सांगितलं जातं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्वयंपाकघरातील या महत्त्वाच्या चुका जर तुम्ही टाळल्यात तर नक्कीच हे तुम्हाला लाभदायक ठरेल। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।